पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांना साथ घालते ती आंबोली. संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेलं निसर्गरम्य असं सावंतवाडी तालुक्यातलं थंड हवेचं ठिकाण आंबोली हे रविवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. गुजरात, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा यासारख्या मोठ्या शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रातले पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत दाखल होत आहेत. निसर्गरम्य परिसर, दाट धुकं, धबधबा, रिमझिम पाऊस अशा बेफाम आणि मस्तीभऱ्या वातावरणात मोठ्या शहरातून हजारो पर्यटक वीकेंड सेलिब्रेशनसाठी आंबोली ठिकाणाला पसंती देत आहेत. आज सगळे पर्यटक आंबोली धबधब्यासाठी आकर्षित झाले जातात आणि चांगल्या प्रकारे प्रशासनाने इकडे चांगली लोकांची सोय केलेली आहे. दरवर्षी पार्किंग बद्दल एवढं म्हणजे खूप गर्दी व्हायची, लोकांची मारामारी, ते आज बंद होऊन लोकांनी ड्रिंक हा दारूचा जो विषय आहे तो लांब ठेवून आज प्रशासनाने पार्किंग तिकडे वर ठेवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध म्हणजे प्रशासनाचं एक खरंच अभिमानास्पद काम केलेलं आहे, कामगिरी केलेली आहे पोलिसांनी आणि चांगल्या प्रकारे आज धबधब्याचं नियोजन करून लोकांना चांगल्यापैकी मजा करण्यासाठी आज धबधबा जो आंबेतलं एक आकर्षण ठरलेलं आहे. गोवा, कर्नाटक जे सगळे पर्यटक येतात ते चांगल्या प्रकारे म्हणजे एक सिक्युरिटी जे आज त्या सगळ्या प्रशासनाला चांगल्यापैकी लोकांना एन्जॉयमेंट करायला मिळत आहे आणि खरंच प्रशासनाचे आपल्याला आभार मानतो आणि धन्यवाद. दरवर्षी आंबोलीत पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतात. रविवारी सुद्धा पर्यटकांनी आंबोलीत तोबा गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीनं ट्रॅफिक जॅमसारखे प्रश्न उद्भवतात, परंतु यंदा पर्यटकांना त्रास होऊ नये, ट्रॅफिकची समस्या येऊ नये यासाठी पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे, त्यामुळे रविवारी ट्रॅफिक जॅमची समस्या जाणवली नाही. एक चांगला अनुभव होता. मी इकडे फर्स्ट टाइम आलो माझ्या मित्र मनीष पिळणकरच्या निमित्ताने. एक चांगलं निसर्गरम्य असं वातावरण इकडे आहे. तुम्ही बघता इकडे निदान 500-600 लोक इकडे जमलेले आहेत आनंदाचा आनंद उपभोगायला आणि पोलीस प्रोटेक्शन इकडे चांगल्यापैकी पोलीस प्रोटेक्शन इकडे दिलेलं आहे. पोलीस तसेच जी पार्किंगची सोय आहे ती उत्तमरित्या पार्किंगची सोय इकडे केलेली आहे आणि बाकी मॅनेजमेंट वगैरे चांगलं आहे. इकडे जेवण्या खाण्याची सेपरेट सोय आहे, काही कसला क्रेस वगैरे काही नाही आणि निसर्गाचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे आंबोली आहे. चांगलं वाटलं. आज रविवार आहे, एक सुट्टीच्या दिवशी आम्ही कधी मित्र भेटतो नाही तर आम्ही वेळ काढून थोडा एकत्र भेटतो आणि हा आनंद लुटला. आंबोली म्हटली की सेल्फी काढायचा मोह होतोच, पण काही पर्यटक सेल्फीच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. यासाठी पोलीस प्रशासनानं सुद्धा संपूर्ण घाटात आपले कर्मचारी तैनात केले आहेत. पर्यटकांना आंबोलीचा आनंद लुटता यावा यासाठी प्रशासन सुद्धा आपलं कार्य उत्तमरित्या पार पाडतंय. विशाल पित्रे, कोकण नाव, सावंतवाडी.